राज्यात पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात मुसळधार पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे। पूरग्रस्त भागातील नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे। या नागरिकांना मदत पाठवण्यात येत आहे। भाजप आणि भाजप युवा मोर्चा मुंबईच्या वतीने जीवनावश्यक वस्तूंचे 9 ट्रक कोकणच्या दिशेने रवाना करण्यात आले आहेत, अशी माहिती विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे। तसेच येत्या दिवसांमध्ये मदत पाठवण्यात येणार असून कोकणातील पूरग्रस्त भागांचा दौरा करणार असल्याचेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले। तर यावेळी शरद पवार यांच्या वक्तव्यावरतीही देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। आज भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता युवा मोर्चा मुंबईच्या वतीने 9 ट्रक्स सगळा जो माल आहे हा पूरग्रस्त भागामध्ये चाललाय। याच्यामध्ये प्लॅस्टिकच्या चटया आहेत, याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या घरगुती वापराच्या गोष्टी आहेत, अगदी म्हणजे सॅनिटरी नॅपकिन्सपासून तर सगळ्या गोष्टी ज्या तिथे आत्ता आवश्यक आहेत अशा सगळ्या गोष्टी या ठिकाणी पाठवण्याचा प्रयत्न हा चाललेला आहे। आणि असं रोज आम्ही काही ना काही पाठवण्याचा प्रयत्न करू। शेवटी आज मी स्वतः कोकणामध्ये जाऊन आलो आणि अक्षरशः घरामध्ये काहीच उरलेलं नाही, दुकानात काहीच उरलेलं नाही अशी परिस्थिती आहे। त्यामुळे लोकांना मदतीची आवश्यकता आहे आणि म्हणून तिथली जी काही आवश्यकता आहे ती आम्ही समजून घेतली आहे आणि त्यानुसार भारतीय जनता पार्टी मदत करण्याचा प्रयत्न करते आहे। आमचे वेगवेगळे घटक देखील अशा प्रकारे तिथल्या आवश्यकतेनुसार जी काही सामग्री आहे ती येत्या काही दिवसांमध्ये आम्ही सातत्याने पाठवतच राहणार आहोत। आणि मी विशेषतः आमचे मंगलप्रभात लोणाजी असतील मुंबईचे अध्यक्ष किंवा युवा मोर्चाचे अध्यक्ष तेजिंदर किवाना यांचं अभिनंदन करतो की यांनी या सगळ्या वस्तू मोठ्या प्रमाणात जमा केल्यात आणि रोज हे ट्रक्स ते पाठवत आहेत। उद्या तुम्ही पुन्हा एकदा दौऱ्याला जात आहे असं कळतंय, मात्र आजच पवार साहेबांची पत्रकार परिषद झाली। जे या ठिकाणी मंत्री महोदय किंवा महत्त्वाचे जे पदाधिकारी आहेत त्यांनी दौरे करू नयेत, कारण त्यामुळे शासकीय यंत्रणा त्यांच्या दौऱ्यांच्या पाठी लागते, मदत कार्य व्यवस्थित पोहोचत नाही अशा पद्धतीने आव्हान करताना पाहायला मिळाले। नाही, मला असं वाटतं की पवार साहेबांनी जे काही आव्हान केलं आहे त्याचा अर्थ आपण एवढा समजून घेतला पाहिजे की दौरे करताना जे दौरे करणारे आहेत त्यांनी एवढं लक्षात घेतलं पाहिजे की त्यांच्या दौऱ्याचा ताण हा शासकीय यंत्रणेवर येऊ नये। मी तर विरोधी पक्ष नेता आहे, आम्ही जातो तर शासकीय यंत्रणा फारशी तिथे नसतेच, कारण सरकारने GRS काढलेला आहे। पण एक महत्त्वाचं आहे की दौरे देखील याकरता आवश्यक आहे की आता या दौऱ्यांमध्ये लक्षात आलं आमच्या की आम्ही जर गेलो तर शासकीय यंत्रणा जागी होते, आमच्या गेल्यानंतर ती शासकीय यंत्रणा कुठेतरी कामाला लागते आणि सगळ्यात महत्त्वाचं लोकांचा जो आक्रोश आहे तो आम्हाला समजून घेता येतो आणि तो सरकारपर्यंत पोचवता येतो। त्यामुळे मला असं वाटतं की यामध्ये आपण पवारसाहेबांच्या स्टेटमेंटचा एवढाच अर्थ घेतला पाहिजे की रेस्क्यू ऑपरेशन चाललं आहे तर ते आपल्या दौऱ्याने थांबू नये, रिलीफ ऑपरेशन चाललं आहे ते हॅम्पर होऊ नये, ते त्यांचं म्हणणं योग्य आहे। बाकी मला असं वाटतं की विरोधी पक्ष नेता म्हणून जो काही दौरा करण्याची आवश्यकता आहे तो मी येत्या 3 दिवसात करणारच। राज्यपालांच्या दौऱ्यासंदर्भात आज एकंदरीत गोंधळ पाहायला मिळतोय, राज्यपालांचा दौरा कितपत योग्य आहे, कितपत घटनेला धरून आहे असं देखील म्हणताना दिसत आहेत। खास करून फक्त आशिष शिलार या दौऱ्यामध्ये दिसत आहेत, इतर कुणी दिसत नाहीये। मुळातच काल राज्यपालांकडे एका कार्यक्रमाच्या निमित्ताने मी होतो, आपल्याला माहिती आहे कारगिल दिवसाचा कार्यक्रम त्या ठिकाणी होता आणि त्यावेळेस राज्यपालांनी चर्चेच्या वेळी मला जे सांगितलं ते असं सांगितलं की माननीय राष्ट्रपतींनी त्यांना सूचना केली आहे की त्यांनी या दौऱ्यावर गेलं पाहिजे आणि त्यांनी त्यावेळेस मला सांगितलं की मी चारही पक्षाचे जे प्रमुख पक्ष आहेत त्यांच्या एकेका प्रमुख आमदाराला त्या ठिकाणी बोलवलेलं आहे, कारण राज्यपालाचा दौरा हा राजकीय होऊ नये आणि म्हणून सगळ्यांच्या प्रतिनिधीसोबत राहावे आणि म्हणून मी चारही पक्षाच्या नेत्यांना त्या ठिकाणी माझ्यासोबत बोलवलं आहे। आता बाकी इतर पक्षाचे का आले नाहीत हे मला माहिती नाही, आशिष शेलार त्या ठिकाणी गेले आणि त्यात काहीच गैर नाही। राज्यपाल हे प्रशासनाचे प्रमुख आहेत, आपल्या संविधानाने राज्याचं प्रमुख हे राज्यपालांना केलं आहे आणि त्याला सल्ला देण्याकरता मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाची रचना केलेली आहे, त्यामुळे राज्य चालतं ते राज्यपालांच्या नावानं चालतं आणि म्हणून मला असं वाटतं की ही प्रथाच आहे, त्यामुळे याच्यावर कोणाला ऑब्जेक्शन येण्याचा अधिकारच नाही। सर, एकीकडे नद्यांचं पात्र जे आहे या पात्रामध्ये अनधिकृत बांधकामं वाढत आहेत हे देखील निदर्शन असत आहे, त्यामुळे कुठेतरी पाणी थेट आता शहरांमध्ये येण्यास सुरुवात झाली आहे, राज्य सरकारने संरक्षण भिंत टाकण्याची तयारी दाखवलेली आहे, विरोधी पक्ष म्हणून तुम्ही कशा पद्धतीने पाहताय, खरंच संरक्षण भिंत बांधणं योग्य ठरेल? राज्य सरकारने काय ठरवलं याची मला कल्पना नाही, पण संरक्षक भिंत बांधणं
हा काही त्याच्यावरचा उपाय नाहीये. याचं कारण कसं आहे की भिंत बांधली तरी त्याच्यावरनं हे पाणी येणार आहे किंवा हे आउटफ्लँकिंग करणार आहे. कारण या पाण्याचा वेग आणि दाब इतका प्रचंड आहे आणि हे पाणी पावसाचं नाही आहे. आपण धरणाचा जो विसर्ग सोडतो पाऊस वाढल्यानंतर त्यावेळी चारीकडनं पाणी एकत्रित येतं आणि म्हणून हा एखाद्या ठिकाणी कदाचित भिंत बांधून देखील तसा फायदा होईल. पण ओव्हरऑल ज्याचा कालही मी उल्लेख केला की आपल्याला विशेषतः जे आमच्या सरकारच्या काळात आम्ही जो निर्णय घेतला होता की डायव्हर्जन कॅनल्स तयार करून हे पाणी आपल्याला आपल्या दुष्काळी भागामध्ये नेता येईल आणि त्या संदर्भात वर्ल्ड बँकेची मीटिंग झाली होती आणि वर्ल्ड बँकेने तत्वतः मान्यताही त्याला दिली होती. मला असं वाटतं की तो प्रकल्प जर सरकारने पुढे नेला तर लॉंग टर्म सोल्युशन तेच आहे. कारण हे जे काही रन ऑफचं पाणी आहे हे महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या हिस्स्याच्या पाण्यापेक्षा जास्त पाणी आहे. त्यामुळे या पाण्याला जर डायव्हर्जन कॅनलमध्ये आपण नेलं तर त्याला म्हणजे कुठली अथॉरिटी देखील चॅलेंज करू शकणार नाही आणि त्या संदर्भात सगळी तयारी आमच्या मागच्या काळात आम्ही केली आहे. तर तो प्रयत्न जर राज्य सरकारने केला तर मला असं वाटतं त्याचा फायदा होईल. विरोधी पक्ष म्हणून तुम्ही आढावा घेतला असाल काय नेमकी परिस्थिती सध्याची आहे, पूर्व परिस्थिती कशा पद्धतीने आहे आणि काय नियोजन करणं राज्य सरकारकडून कमी पडतं असं वाटतं? मला असं वाटतं की पूर्व परिस्थिती ही बऱ्यापैकी गंभीर आहे आणि नवीन नवीन आव्हान आहे. आज मी असं म्हणणार नाही की राज्य सरकार काय कमी करताय जास्त करताय. आपल्याला सगळ्यांना मिळून या परिस्थितीला सामोरं जायची आवश्यकता आहे. राज्य सरकार जे प्रयत्न करेल त्यात आम्ही देखील पाठिंबा देणार आहोत. जिथे ते कमी पडतात तिथे त्यांना आम्ही दाखवतो की हे अजून अधिक प्रयत्न केले पाहिजे. पण मला असं वाटतं की आत्ता एकतर लोकांच्या मनातलं भय जे आहे ते दूर करावं लागेल. दुसरं ज्याचा मी वारंवार उल्लेख करतो आहे की आपल्याला आपला विसर्ग हा अलमट्टीतून 5 लाख क्युसेक्सच्या वर न्यावा लागतो आणि तो त्यावेळेस त्यांच्या गावांमध्ये त्याच्यामुळे पूर येतो म्हणून ते नेत नाही. आणि म्हणून कंटिन्युअसली आपण जर विसर्ग सुरू ठेवला आणि आपल्या पाण्याच्या पातळीची चिंता न करता, कारण शेवटी आपल्यालाही भविष्यातल्या स्टोरेजचा विचार करावा लागतो, पण त्याहीपेक्षा आपण जर हिस्टॉरिकल डेटा बघितला तर हा स्टोरेज आपला कधीच कमी होत नाही. त्यामुळे त्याची चिंता न करता आपण थोडा विसर्ग कसा वाढवता येईल याचा प्रयत्न केला. संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एक राष्ट्रीय नेतृत्व बनावेत अशा पद्धतीनं वक्तव्य केलेलं आहे. मी माननीय मुख्यमंत्र्यांना फोनवर शुभेच्छा दिलेल्या आहेत, ट्विटरवर तर दिल्याच आहेत आणि निश्चितपणे आजच्या त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मला माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत की त्यांना जी काही संधी मिळाली आहे त्या संधीचा उपयोग करून राज्याची जी जास्तीत जास्त सेवा त्यांना करता येईल ती करण्याचा त्यांनी प्रयत्न करावा आणि ईश्वराने तसे आशीर्वाद त्यांना द्यावेत अशी ईश्वर असं आहे की कुठल्याही पक्षाचा जो नेता असतो त्या नेत्याला राष्ट्रीय नेता बनण्याची संधी असते. त्यांचा पक्ष आता महाराष्ट्रात आहे, त्यांनी तो राष्ट्रात नेला तर ते राष्ट्रीय नेते होतील. त्यामुळे त्या संदर्भात संजय राऊतांनी जर त्यांना शुभेच्छा दिल्या असतील तर ठीक आहे. फक्त संजय राऊत शुभेच्छा देताना त्यांनी तेवढं राखून ठेवलं असेल की त्यांनी राष्ट्रीय व्हावं पण राष्ट्रवादीपेक्षा छोटं व्हावं. झारखंडमध्ये ऑपरेशन लोटस सुरू आहे, बावनकुळे यांच्या विरुद्ध एफआयआर दाखल झाल्याची माहिती देखील मिळते. कोल्हापुरीचं राजकारण सध्या सुरू आहे. बावनकुळेंच्या विरुद्ध कुठलाही एफआयआर दाखल झालेला नाही आणि कालच बावनकुळेंनी स्पष्टपणे सांगितलं की मी झारखंडचा चेहरा देखील पाहिलेला नाही.